यस नमस्कार, मैंने उन्हें प्राइम मिनिस्टर का अभिनंदन करता 20 लाख कोटी COVID-19 मध्ये आणि डिक्लेअर करे आणि हे पॅकेज पाणी गोळापर्यंत पावत आहे आणि हे पॅकेज डिक्लेअर करता असतानाच आमचे गोयचे सरकार घेऊन तरी कितें करता रेवन्यू वाडोवपाक हे ताको खबर आसा काय सर येता पयली म्हणजे ताणें डिझल आणि पेट्रोल वाडयलें डिझल आणि पेट्रोल वाडयले बरोबर परत म्हारगाय वाडली नॅचरली त्या नंतर ताणें एक्सायज वाडयलो आणि टू माय सरप्रायज सोरो वाडयलो ह्या पर्यंत बरें आशिल्लें पूण काल सोऱ्या बरोबर बँकेचेर 1-4-2000 दिसांतल्यान सबंद ड्रिंकींग वॉटर गोंयांत जें आसा तें ताणें वाडयलें म्हणजे इतलें वाडयलें जें बील सर्वसामान्य मनशाक येतालें तें बरोबर एका म्हयन्याचें बील डबल जावपाक लागलें आणि हे नोटिफिकेशन केन्ना येलें 12-5-2000 दिसा नोटिफिकेशन केन्नाच्यान लागता विथ इफेक्ट फ्रॉम 1-4-2020 म्हणजे एप्रिलाचे 1 तारखेच्यान सबंद कंज्युमरां आणि आय डोंट नो हे ताणें कॅबिनेटाक कित्याक सांगून आणि लोक रस्त्यार येतले कारण वॉटर इज अ एसेन्शियल कॉमोडिटी जावं येता प्रायम मिनिस्टरान तांदूळ गंव साखर ही कमी पैशांत दिवपाक जाय तशेंच उदक हे सामके फ्री दिवपाची आवश्यकता आसा आणि एका वेळार आनी त्या वेळा वेले चीफ मिनिस्टर मनोहर पर्रीकरान की पयले आसा पळय फॉर ए ज्युडिशियल यूज जर तूं करता आणि 10 क्युबीक मिटरूच ताका जर लागता म्हयन्याक जाल्यार ताका ते फ्री दिवचे फक्त मिटर रेंट घालता ते सगळे कुशीन दवरून जे काल नोटिफिकेशन आयलां की हांव 800 वाचतां आणि पयलींचे रेट वाचतां म्हणजे तुमकां कळ्ळें आणि मागीर तुमकां सांगता कशें जातलें तें एका म्हयन्याक प्रत्येकाक बील कशें येतलें तें सांगता पयलीं म्हणजे 1-4-2000 दिसांतल्यान हो रेट्स जे त्यांनी डिक्लेअर केल्या अंडर सस्पेन्शन ऑफ नोटिफिकेशन नंबर पयलींचे एन 2015 7-4-2015 जे नोटिफिकेशन केले ते कुशीन दवरून हे नोटिफिकेशनात 1 तारखेच्यान लायले 1-4-2020 डॉमेस्टीक कंज्युमर अप टू 15 क्युबीक मिटर हो 3.5 पर क्युबीक मिटर केलो तो आशिल्लो कितलो 2 रुपया 50 15 क्युबीक मिटर दुसरो स्लॅब जो पळय आमी स्लॅब म्हणटा हेका दुसरो जो स्लॅब आसा 15 क्युबीक मिटर टू 25 क्युबीक मिटर तो तो पयलीं आशिल्लो 5 रुपया म्हणजे साधारण मिडल इन्कम ग्रूप ह्या हातूंत बसता त्यानंतर 25 क्युबीक मिटर ते 50 क्युबीक मिटर हो रेट ताणें 10 रुपयांचो 15 रुपया आनी एबोव 50 क्युबीक मिटर आसा तातूंत 15 रुपया रेट आशिल्लो एकदम 25 रुपया म्हणजे हे सरसकट 50% वयर हे रेट वाडयले आतां हांव तुमकां एक एग्जाम्पल दिता एग्जाम्पल कितें एका दिसा ज्या घराक 1 युनिट येता ताचें कॅल्क्युलेशन पयलींच्या रेटा प्रमाणे 30 दिसांचे 142.50 रुपये येता इन्क्लुडींग मिटर रेंट आनी प्रमाणे 2 रुपया येता हातूंतल्यान एक सिद्ध जाता की फुडल्या फावट जी बिलां तुमकां येतली
ती बिना सगळी डबल असली आणि हे फक्त ताणे आपली ऑस्टेरिटी मेजर्स करपाचे सोडून आपल्या कॅबिनेट असो किंवा जे चेअरमॅन असतात त्यांचे ऑस्टेरिटी मेजर्स करपाचे सोडून हे सगळे पैसे गरीब लोकांच्या पॉल्सांतल्यान भायर काडपाचे ठरयले आसा आणि स्वतःच्या खातीर वापरपाचे ठरले आसा. हे हो कोविड-19 खातीर न्हय, कारण कोविड-19 खातीर काल 20 लाख कोटी पॅकेज ऑलरेडी मुख्य प्रायम मिनिस्टरान डिक्लेअर केला. हे जो दैनंदीन खर्च गव्हर्नमेंटाचो आसा तो हांचे कडेन जायना आणि त्या खातीर आमच्या सगळ्या सर्वसामान्य मनशाचे तुमच्या सगळ्या पैसे जे आसा ते सर्वसामान्य मनशाच्या बॉल्सांतल्यान पैसे काढपाची ही एक योजना ह्या लोकांनी तयार केल्या. पयली डिझल वाडयले, त्यानंतर एक्साइज वाडयले, सोरो वाडयलो तो म्हजो विषय न्हय, ते येतले तुमकां कोण तरी फुडें. पूण आज वायट दिसता की जे एसेन्शियल कॉमोडिटी येता उदकान म्हणटा ते उदकाचे रेट्स एकदम डबला पेक्षा चड केले, थोडे कडेन डबल केले, कमीत कमी डबल केले आनी डबल पेक्षा चड करून उडयले. आता हे खूब तुमकां सांगता कितें आशिल्लें, स्टुडंट हॉस्टेल एका वेळार हो 9 रुपया आशिल्लो, तो 9 रुपया दवरताले कारण हो नवो आयटम ताणें भितर घातला. स्टुडंट्स हॉस्टेल हॉस्पिटल्स डिस्पेन्सरी हांगा मीटर फॉर फर्स्ट 250 क्युबीक मीटर, हे सगळे 15 रुपये आशिल्ले पयली, ₹20 पर क्युबीक मीटर एबोव 250 क्युबीक मीटर हेही 15 रुपया. मिनिमम युनिट्स तुम्ही चार्ज विल बी 50% ऑफ द रिक्वायरमेंट. एग्रीमेंट जर समज 25 क्युबीक मीटर आसा, 50 क्युबीक मीटर मिनिमम आमी पयली कितें करताले, जर बिलूचेर आशिल्ले तेन्ना 400 किंवा 500 रुपया लागताले, आज ते कुशीन काडून त्यांनी 50% ऑफ द एग्रीमेंट रेट म्हणजे समज 250 युनिट जर पडूना 150 युनिटांचो रेट त्यांना लावप. म्हणजे हांगा 400 रुपया आमी लायताले, येता कदाचीत 20 रुपया प्रमाणे 50 जाले. म्हणजे हांगा इतले हे सगळे ताणें दाखयले. स्मॉल हॉटेल्स रेस्टॉरंट्स हॅविंग नंबर ऑफ रूम्स लेस दॅन 15, गव्हर्मेंट पुलीस हॉस्टेल नॉन एअर कंडिशन हॅविंग एरिया अप टू 150 स्क्वेअर मीटर. हांगा कशें आशिल्लें, पयलीं आशिल्लो 20 रुपया, आतां पयले 80 क्युबीक मिटरा तो आतां 25 केलो. पयलीं आशिल्लो 25 रुपया एबव 30 क्युबीक मिटरा तो आतां 30 केलो. हांगा मिनिमम चार्जीस कितले आशिल्ले, ₹200, ताणें 20 क्युबीक मिटर केलो. 20 क्युबीक मिटर इंटू 30 म्हणजे कितें जाले, 200 जाग्यार 600. म्हणजे हॉटेलवाले आहा ते काबार, कारण ते पयलींच बारीक बारीक रेस्टॉरंटवाले आसता, स्मॉल हॉटेलवाले. डिफेन्स डिफेन्साचो 20 रुपयाचो रेट ताणें 25 रुपया केलो, तांचो डिमांड 30 क्युबीक मिटर आशिल्लो, पयलीं आमी मिनिमम चार्जीस 3300 आशिल्लो, आतां 30 क्युबीक मिटराचो 20 रुपया प्रमाणे मिनिमम चार्जीस. म्हणजे 30 क्युबीक मिटर जर यूज सुद्दां करुना तांकां बिलींग वरतलें 30 क्युबीक मिटर इंटू 20 वीच वील कॉस्ट 600 रुपीज, म्हणजे 300 जाग्यार ताणी हो बरोबर डबल 600 रुपये केलो. आमचे बारीक बारीक फिशरमॅन आसा, तांचो रेट पयली 15 रुपया आशिल्लो, तो आज 20 रुपया केलो. मिनिमम युनिट्स बी चार्ज वील बी 50 क्युबीक मिटर, परत हांगा 15 × 50 450 रुपया केलो, जो 300 रुपया पयली आशिल्लो. म्हणजे मिनिमम रेट ताणी क्युबीक मिटर केलो, मल्टीप्लाय बाय द कॉस्ट ऑफ द युनिट, म्हणजे पर युनिट. अखिल गोमंतक नाभीक समाज हो जो आशिल्लो तांकां रेट 15 रुपया आशिल्लो, 20 रुपया केलो, परत 16 क्युबीक मिटर, म्हणजे परत हांगा 500 रुपया परत ताणें मिनिमम चार्जीस 400 रुपया केलो. स्मॉल स्केल मिडियम लार्ज एंड ऑल टायप ऑफ इंडस्ट्रीज हॉटेल्स हांगा 30 रुपया रेट आशिल्लो, तो 35 रुपया केलो.
400 रुपया मिनिमम चार्जेस आशिले ते 60 क्यूबिक मीटर पर मंथ मिनिमम चार्जेस करो 60 क्यूबिक मीटर इनटू 35 म्हणजे जवळ जवळ 400 रुपया वेळा एकदम 1800 रुपया दिस इज द बिगेस्ट आहे पहिली इंडस्ट्री डाटा पडल्या इंडस्ट्री सगळे बंद असा आणि बंद इंडस्ट्री तो 400 वेळा मिनिमम चार्जेस 1800 रुपया होता आणि परत रेटू 30 रुपया 35 वेळा ह्या इंडस्ट्रीत त्याचे कडे पॅकेज बघता हे पॅकेजी त्याने ना म्हटलं आणि एवढे हे रेट वाढले कमर्शियल इन्क्लुडिंग MPT बार सिनेमा थिएटर्स कन्स्ट्रक्शन एस्टॅब्लिशमेंट मिनिमम रेट पहिली आशिल्लो तो 35 रुपया आता 40 रुपये केले मिनिमम चार्जीस 400 रुपये आशिले ते आता जवळजवळ 700 रुपये झाले म्हणजे 35 × 20 क्यूबिक मीटर म्हणजे त्याने आता मिनिमम चार्ज रुपीज करून क्यूबिक मीटर केला क्यूबिक मीटर इंटू 35 इट कम्स टू हियर सिवरेज चार्जेस डोमेस्टिका 25% ऑफ द वॉटर कन्झम्पशन दौरला त्यानंतर नॉन डोमेस्टिका 35% ऑफ द वॉटर दौरला यातून जवळजवळ 10% परत वाढले सप्लाय ऑफ वॉटर बाय टँकर्स हांगा आणि मध्ये केला 1000 per trip फॉर 6 क्यूबिक मीटर म्हटलं 1000 per trip पयलीं 700 क्यूबीक मिटर 700 रुपया आशिल्ली 10 क्यूबीक मिटर आतां पर ट्रीप एडिशनल पर क्यूबीक मिटर 100 रुपीज म्हणजे 1000 रुपया सोडून फाल्यां सकाळीं टँकर जर 10 क्यूबीक मिटराचो आसा आनी कोणाय सोसायटीक जर उदक येना तांणी कमीत कमी पयशे तांकां 1000 + पयले चार्ज म्हणजे 1400 रुपया 10 क्यूबीक मिटरान करचे पडले म्हणजे 14 रुपया क्युबीक मिटर तो टँकर घरा कडेन पावतासर अर्दो जाल्लो आसता हे कोण पळयता त्या नंतर सिवरेज चार्जीस सांगले कनेक्शन जे आसा 15 mm पयली आशिले 1000 पयली आशिल्ले 800 ते 1000 केले अबाउट 20 mm 2000 आशिल्ले अबोव 25 mm 3000 आशिल्ले 4000 केले एबोव 50 7000 आशिल्ले ते 7 दवरले आणि एबोव 500 हो न्यू आयटम इंट्रोड्यूस केलो तो 10,000 केलो नॉन डोमेस्टीक कंज्युमर आसा तांकां तर दवरू सुद्दां ना नॉन डोमेस्टीक आसा तांकां जे वाडयल्या 3000 जाल्यार 5000 7000 जाल्यार 9000 15000 जाल्यार 20000 आणि 2 नवे इंट्रोड्यूस केले एबोव 50 mm अप टू 100 mm 25000 आणि एबोव 100 mm 30000 मीटर रेंट जो बील येता तातूंत आमी मिटर रेंट म्हणून घालता 15 mm तो 20 रुपया आशिल्लो तो 50 रुपया केलो 70 रुपया आशिल्लो 20 mm तो 80 रुपया केलो 90 आशिल्लो तो 120 300 केलो 300 आशिल्लो तो 350 केलो 800 आशिल्लो तो 800 दवरला 1000 आशिल्लो तो 1000 दवरला 1000 म्हणजे हे सहज कोण घेना ते तशेंच दवरल्या इन्स्पेक्शन चार्जीस वन्स इन अ इयर जे आसता ते 70 रुपया आशिल्ले ते 100 रुपीज केले 300 रुपया आशिल्ले ते 500 केले इन्स्पेक्शन चार्जीस वन्स इन अ इयर ऑन सायट सॅनिटेशन 150 रुपया आशिल्ले ते 300 केले 750 आशिल्ले ते 1000 केले टेस्टिंग ऑफ वॉटर मिटर्स 150 आशिल्ले ते 500 रुपये करून पडले आणि 300 आशिल्ले ते 1000 हांव हे सगळे आज जे नोटिफिकेशन काल आयला ते नोटिफिकेशन पळयल्या नंतर येता त्या म्हयन्यात जे बील येता त्या ह्या रेटीनी लोकांक बील येतले गोंयची परिस्थिती आज अशी आसा की पयली लॉकडावन जेन्ना डिक्लेर केलो तेन्ना गोंयच्या लोकांक कठीण परिस्थिती मुखार आशिल्ले कोण आशिल्ले साखर नाशिल्ली आणि अशे हातूंत हे नोटिफिकेशन मुखार वचपा खातीर सरकारान प्रयत्न केलो कारण 1/4/2020 ही डेट हातूंत आसा म्हणजे लॉकडावन पिरियडांतूच हे सगळें जाल्लें आसा हांव मुख्यमंत्र्याक विचारपाक सोदतां की उदक वाडोवन एका वटेन नरेंद्रजी मोदीन प्रायम मिनिस्टर ऑफ इंडियान जाणा की कंज्युमर प्रॉडक्ट्स जे आसा ते सामके सवाय भितर लोकां मेरेन पावपाक जाय आज ही जे वाडल्या आवश्यकता आसा आनी लोकांक म्हाजो सामको मन बसून हें आसा की तांणी पे करपाक
तानी हजेर पेमेंट करपाचो अंडर प्रोटेस्ट तानी फाटलो जो बिल येता ताजे सारके बिल वाडला 50% पे करपाचे आणि तानी प्रोटेस्ट नोंद करपाचो ती गजाल मनोहर पर्रिकरान म्हणिल्लें पयलें 10 कुटी भितर आसा सर्वसामान्य मनशाक ते माफ जावपाक जाय ताजेर बिलींग जावपाक जायना ते तांणी इम्प्लिमेंट करपाची आवश्यकता आसा डिझल वाडयल्या नंतर सगळे भाजयेचे रेट वाडले कांद्याचे रेट वाडले बटाट्याचे रेट वाडले त्या शिवाय तांदळाचे मार्केटांत रेट वाडले साखरेचे मार्केटांत रेट वाडले हाची सगळी जबाबदारी आज हे सरकाराचेर आयिल्ली आसा दिले चार्जीस म्हणून तांणी ते केल्या तेही तशेंच दवरल्या 2%. दुसरी गोष्ट हांव सदांच उलयतालो की ऑस्टेरिटी मेजर्स तांणी घेवचे आज कर्नाटक गव्हर्नमेंटान घेतले आणि त्यांनी 6.4 crores इज द पॉप्युलेशन ऑफ द कर्नाटक आणि कर्नाटकान डिक्लेअर केले की 1600 कोटी आम्ही कर्नाटक स्टेटी COVID-19 खातीर डिक्लेअर करता ऑन एन एवरेज आम्ही जर पळयत जाल्यार एका मनशा फाटल्यान 2780 रुपीज पर पर्सन कर्नाटकाक जर दिता आमचो मुख्यमंत्री कित्याक करूं शकता कारण मेजरच केले जो पर्यंत मुख्यमंत्री आणि सरकार ऑस्टेरिटी मेजर्स घेना तो पर्यंत ह्यो गोष्टी त्यांच्या हातूंतल्यान वचू शकना त्या खातीरूच हांव शिटकावणी दिता ताका की रस्त्यार लोक येवचे पयलीं हे सगळें ताणें सारकें करचें कारण आज एक एक मनीस रस्त्यार येवपाक प्रयत्न करता कालूच संजीवनी सहकारी सागर कारखान्याचे जे शेतकरी वर्ग आसा ताणी स्टेटमेंट दिला की 6 तारखेक आमी जुनाच्या आमी सहकारी साखर कारखान्याचेर मोर्चा काडून थंय आमी सभा घेतल्याचे हे अशें कित्याक जाता हाजे आन्सर ताणें दिवपाची आवश्यकता आसा ताजे कडच्यान आसा मिनिमम बील कितले फॉर डॉमेस्टीक फॉर डॉमेस्टीक एक फॅमिली जर कन्झम्पशन 1 क्युबीक मिटर पर डे आसा जाल्यार तो हिशोब कसो आसा पयले जे 15 रिडींग आसा ताका 50 पयशे 52 रुपये 50 पयशे येतले फुडले जे 10 क्युबीक मिटर आसा एका म्हयन्याचे हांव ते 9 रुपया प्रमाणे 90 रुपये येतले आनी त्याच्या नंतर जो स्लॅब आसा 25-30 ते 5 क्युबीक मिटर प्रमाणे 15 रुपया प्रमाणे 75 रुपया येतले म्हणजे टोटल 217 रुपया 50 पयशे मिटर रेंट म्हणून जो आसा तो 80 रुपयांनी केलो एकदम वाडयलो तो 297.5 टोटल बील एका म्हयन्याचे एका साध्या फॅमिलीक येता जे बील 100 पयलीं ते बील 142 रुपये आसा ते येतले 297.5 142.5 बील 297.5 येतले सामकें डिटेल कॅल्क्युलेशन जाता सुकून दिलो ते हांवें काडला आतांच वयल्या हेच्या प्रमाणे ते फाटले बिला प्रमाणे ते वयर आसा 297 हांव मात्शी म्हणटात कॉमन मॅन आतां सध्या 100% इनक्रीज कॉमन मॅन वील बी मोस्ट सफरर इन दीस बिकॉज पयलो स्लॅब जो आसा तो कॉमन मॅनाचो स्लॅब पयलो स्लॅब कितल्याचो 15 0 to 15 आणि आम्ही त्यांना कितें सांगितलें 0 to 10 ज्युडिशियल यूज करपा खातीर कॉमन मॅन शिकोवपाचे आणि पयले 10 क्युबीक मिटर नो चार्जीस ऑफ वॉट 0 फक्त मिटर रेंट लावपाचो 70 काय कितले रुपया आणि बील दिवपाचे 70 रुपयाक बील मिनिमम मिटर रेंट तुमच्या सीएमा कडेन मागणी आहे रिवर्ट बॅक करपाक डेफिनेटली हे सध्या COVID-19 आम्ही आसा आज लोकां कडेन पयशे ना लोक प्रत्येक जाण पॅकेज मागता आणि अशा परिस्थितीत उदकाचे सारखे रेट जे आसा ते ताणें वाडोवचे न्हय हे सगळें फाटी घेवचे ना जाल्यार ताणें आनी एक स्लॅब तातूंत घालचो आणि जो दुसरो आनी तिसरो स्लॅब आसा
तो त्याने रेट कमी करतो. जो 10-15 घ्यावा तो रेट करतो, 15-25 घ्यावा तो रेट करून कमी करतो. आणि पहिलो पीक स्लेम आणि कचो 1-0-0-10 तो नील म्हणून फुकट म्हणून म्हणजे हे लोकां खातीर करतलो जाल्यार ते अशें आसपाक जाय. हे लोकां खातीर केलना, रेवेन्यू वाडोवपा खातीर ताचे कडेन खूब जाणां आसा, अशी कितलीशीच आस्थापना कॉन्ट्रेक्ट गव्हर्मेंटाची लोकां कडेन भाडे कमी आसा ते भाडे वाडोवचे अशी खूब आस्थापना. ऑर रायगंजचे हॉस्पिटल आहा पयलींचे कोणा तरी दिला भाडे, ती भाडी वाडोवया, अश्यो अश्यो ज्यो बिल्डिंगो आहात तांची भाडी वाडया. पैसे उबे करतलो जाल्यार खूब गोश्टी जाता, खूब तरेन करपाक जाता. आमकां गरज ना ते गोश्टी कमी करा. कितें तीन मंत्र्या पेक्षा चड जाय स करा. ताचे वयर जाय अशें ना, ते सद्य तरी ना, कारण कामूच ना डिपार्टमेंटांनी, कामूच ना झिरो. आज त्यांनी काही ज्यो गोष्टी आज एप्रूव केल्या ती टेंडर आम्ही कॅबिनेटाक दिल्या, टेंडर कॅबिनेटाक म्हाका तरी दिसता PSWB इज द हायस्ट ऑथॉरिटी टू एप्रूव एनी अमाउंट ऑफ टेंडर. फक्त प्रॉब्लेम्स आसा हांगा येवपाचे, कॅबिनेटाक येवपाचे आसता. पूण सगळीं टेंडरां सद्याक कॅबिनेटाक हाडटा. तुम्ही हो तुमचो प्रश्न विचारपाक जाय आशिल्लो. एका सायडीन ते म्हणटा की वाय मिस्टर धवळीकर क्वेश्चन्स नाव तो कॅबिनेटान आसतना तेन्ना कितें वेगळो विशय. हांव कॅबिनेटान ना जाल्या आनी इच्छाय ना कॅबिनेटा वचपाची. कॅबिनेटान नाय बी आनी इच्छाय ना, कारण काम जें चल्लां तें पळयल्यार कॅबिनेटाचें काम चल्लां अशें म्हाका दिसत ना. कोण काम करता अशें तुमी दाखयात नव्यो स्किमी, नवे रस्ते, नवे वॉटर सप्लाय प्लांट्स खंयचे हाडले, कितें हाडले, त्या नंतर ट्युरिजमाक कितें जालां, तुमीच ट्युरिजमाक कितें कितें बरयता, हांव बरयना कितें, तुमीच बरयता तुमच्या हेजेरूच हांव उलयतां. जे विशय तुमी काडटा ताचेर हांव उलयतां. हांव आनी ही सत्य परिस्थिती. हें नोटिफिकेशन काल काल आयलां, हें कालचें नोटिफिकेशन, काल राती म्हाका मेळ्ळें एट अरावंड 9 o'clock. आय वॉज जस्ट सिटींग आनी तेन्ना म्हाका हें सांगलें आनी 1-4 हें इम्प्लिमेंट केलां, वेगडेटेड इम्प्लिमेंट केलां, नोटिफिकेशनूय वेगडेटेड इम्प्लिमेंट केलां. म्हणजे आतां जें तुमकां ते एप्रिलाचे बी येतले. सो तुमच्या प्रत्येक जाणांक डबल पैसे काढून घेवपाचे आणि म्हाका दिसता रस्त्यार